नमस्कार, मी सदा मुस्लिम मुल्ला एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सर्व स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची मध्ये पूर्ण वैमनस्यातून तिघावर विळ्याने वार, सहा जणांना अटक. कोरोची मध्ये पूर्व वैमनस्यातून तिघावर विळ्याने वार करण्यात आला आहे. सदरची घटना रविवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी रोहिदास समाज मंदिराच्या मागे गाव भाग कोरोची मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शुभम माने व सुनीता माने हे एकाच गल्लीत राहतात. यापूर्वी या दोन्ही कुटुंबात काही दिवसापूर्वी काही कारणास्तव वाद झाला होता. तर रविवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी विकी माने व त्याची आई सुनीता माने हे बोलत थांबले असता जमाव करून हातात विळे कोयता घेऊन विकी माने यास ठार मारण्याच्या उद्देशाने शुभम माने यांनी हातातील विळाने विकी माने याच्या डोक्यावर व पोटावर वार केले. तसेच रमेश माने यांनी देखील कोयत्याने विकी माने याच्यावर वार केले. यावेळी विकी माने याची आई सुनीता माने त्यांना अडवत असताना बबलू माने व एक अल्पवयीन यांनी सुनीता माने याच्यावर हातावर व तोंडावर विळाने वार करून जखमी केले व विकी माने याचे वडील अशोक माने व शेजारी राहणारे संजय माने हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता रितेश माने व योगेश माने यांनी अशोक माने याच्या डोक्यावर व संजय माने याच्या हातावर विळाने वार करून जखमी केले. जखमी झालेले तिघांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर यामधील एकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. तर शहापूर पोलीस ठाण्यात शुभम माने, रमेश माने, प्रथमेश माने, रितेश माने, योगेश माने व एक अल्पवयीन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करत आहेत. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एन नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी.